रेडिओच्या बद्दल असं म्हटलं जातं की रेडिओ इज अ थिएटर ऑफ माइंड. म्हणजे रेडिओवरचे आरजेस ज्या ज्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करून सांगतात, ज्या ज्या गोष्टी आपल्याला विस्तारानं सांगतात, त्या खरंच आपण कधीतरी इमॅजिनसुद्धा करून बघायला लागतो आणि ती सवयच आपल्याला जडते. तसंच गाण्यांच्या बद्दलही आहे की एखादं गाणं ऐकलं की हे गाणं कसं चित्रित केलं गेलं असेल, कोणावर चित्रित केलं गेलं असेल, हे विचार आपल्या मनामध्ये नकळत रुंजी घालायला लागतात. असाच एक कलाकार होता ज्याच्यामध्ये रेडिओनं सुद्धा हे मोठं काम केलेलं आहेच, पण या कलाकारानं सुद्धा असंच मोठं काम आपल्या गायनातून आणि आपल्या अभिनयातून केलंय. असा हरहुन्नरी कलाकार म्हणजेच किशोर कुमार. आणि याच किशोर कुमारांचं तसंच मस्त गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सतीश तारे. हम थे वो थे, वो थे हम थे. हम थे वो थे और समा रंगीन, समझ गए ना. जाते थे जापान, पहुंच गए चीन, समझ गए ना. हे यन हे यन हे यन हे प्यार हो गया. हम थे वो थे और समा रंगीन, समझ गए ना. जाते थे जापान, पहुंच गए चीन, समझ गए ना. हे यन हे यन हे यन हे प्यार हो गया. खोया मैं कैसे उसकी बातों में, कहता हूँ दम तो लेने दे. आहा, कोई वो कैसे मेरी बातों में, कहता हूँ दम तो लेने दे. आहा, क्या क्या कह डाला आंखों आंखों में, कहता हूँ दम तो लेने दे. आहा, हम थे वो थी और समा रंगीन, समझ गए ना. जाते थे जापान, पहुंच गए चीन, समझ गए ना. यन 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 प्यार हो गया. वो मनु तेरा हुआ अब मेरा क्या होगा, मनु तेरा हुआ अब मेरा क्या होगा. जब मुड़ मुड़ के वाह वाह वाह, जैसे कहती हो सुन रहे ओ लड़के. मैंने जब देखा मुड़ मुड़ के वाह वाह वाह, फिर दोनों के दिल धक धक करके, दोनों ने देखा मुड़ मुड़ के वाह वाह वाह. हमारा रंग समझ गए ना. जाते थे जापान, पहुंच गए चीन, समझ गए ना. यन 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 प्यार हो गया. हो मनु तेरा हुआ अब मेरा क्या होगा, मनु तेरा हुआ अब मेरा क्या होगा. क्या बात है, याला म्हणतात परफॉर्मन्स. खूप सुंदर. एकतर तुम्ही तो जो पेहराव केलेला आहे तो कमाल कमाल आहे, म्हणजे खरंच कमाल आहे. तो कॅरी करणं पण आणि त्याची ते हेअरस्टाईल वगैरे तुम्ही जे केले ते कॅरी करणं फार अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कौतुक तुमचं की तो माईक जो तुम्ही लावलेला आहे तो कॅरी करणं फार अवघड आहे. मी तुमचं कौतुक करत आलेलो आहे की ह्या शेड्यूलमध्ये हेच पाहिजे की अभिनयातलं गाणं किंवा गाण्यातला अभिनय आपण बघणार आहोत, शोधणार आहोत, ह्या त्या गोष्टीचं एक शिबिर आहे. पण मी आता तुम्हाला असं सांगेन की हे करत असताना गाणं आणि अभिनय ह्याच्यामधला समतोल मात्र आपण सांभाळायला हवा. मी तुम्हाला असा फक्त एक सल्ला देईन की गाणं आधी आणि नंतर अभिनय आणि भरपूर अभिनय जे तुमचं तुमचे प्लस पॉईंट्स आहेत तर तो तुम्ही नक्की वापरावा, पण त्यामध्ये गाणं बाजूला राहता का म्हणे. सतीश, अप्रतिम परफॉर्मन्स दिलास तू. किशोर कुमार हे उत्कृष्ट सिंगर होते आणि उत्कृष्ट परफॉर्मर आणि ॲक्टर होते. ते सगळं तू तुझ्या गाण्यातून द्यायचा प्रयत्न केलास, छान गायलास तू. मला ॲज अ परफॉर्मर जास्त आवडलास गाण्यापेक्षा. वनरताईंकडून प आणि अवधूतकडून ध. शाळेचा अभ्यास रेडिओ लावूनच केलाय मी.
पण प्रश्नपत्रिकेत मात्र उत्तरच लिहिली, गाणी नाही लिहिली. पण त्या रेडिओचा एवढा परिणाम झाला होता की युवाणी नावाचा कार्यक्रम तेव्हा चालायचा, तेव्हा इतर लोकांची मी गाणी ऐकायचो. म्हटलं आपलं गाणं कधी याच्यावर लागेल, तर आई मला म्हणायची तू रेडिओवर गात जा ना. तर मी तिला म्हणायचो मी एवढा चांगला गातो का आई, ती म्हटली नाही रेडिओ निदान बंद तरी करता. मग त्यावेळेपासून एक तर असं टिपिकल एक म्युझिक त्यावेळेचं होतं की जे जुन्या लोकांना कदाचित माहीत असेल, तर ते मला आठवतं त्याच्यातून. चला असं वाटायला लागलं की खरोखर गाण्याची कॉम्पिटिशन कॅन्सल करून वादनाची कॉम्पिटिशन सुरू झालं. काय वाजलो, कमाल आहे हो तुम्ही. आणि मेंडोलिन सारखा अवघड वाद, अवघड वाद, अतिशय अवघड वाद आहे ते. हा चालला मनीष, चालला. खूप शुभेच्छा पुढच्या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू, थँक्यू.